माहूर गडावरील रेणुका देवीच्या भक्तांसाठी आनंदाची. नांदेडच्या माहूर गडावर जाण्यासाठी लवकरच लिफ्ट आणि स्कायवॉकची सुविधा भक्तांना मिळणार आहे. या सुविधेमुळे वयोवृद्ध आणि दिव्यांगांना रेणुका मातेचं दर्शन सहज घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते आज या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. तब्बल 51 कोटी खर्चून गडावर जाण्यासाठी अत्याधुनिक लिफ्ट आणि स्कायवॉकची उभारणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी 4 लिफ्ट तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक लिफ्टमधून जवळपास 80 भाविक एकाच वेळी जाऊ शकणार आहेत. तर 70 मीटरचा स्कायवॉक तयार करण्यात येणार आहे आणि गडाच्या सौंदर्यात अधिकच भर पडणार आहे. अनेक दिव्यांग लोक, सीनियर सिटीजन, वयस्क लोक आपल्या रेणुका मातेचं दर्शन. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. घेऊ शकत नाही कारण वरती जाणं खूप कठीण आहे. मी त्यांना सुचवलं की तुम्ही चांगला आर्किटेक्ट शोधा आणि पूर्ण याचा प्लॅन चांगला तयार करा आणि चांगला प्लॅन तयार केल्यानंतर या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र सरकारकडनं रोप वे केबल कार करता प्रपोजल पाठवा. मी ते निश्चितपणे मंजूर करून देईन आणि पूर्ण पैसे देईन असा विश्वास देतो. सह्याद्रीची उंची म्हणजे